मुद्दा महाराष्ट्राचामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात निर्बंध कायम असताना सुद्धा पर्यटन स्थळांवर नागरिकांनी गर्दी केलेली होती. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नाहीये आणि त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेच्याही धोक्याची शक्यता सातत्यानं वर्तवली जाते. त्यामुळं पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी चिंतेचं कारण ठरतेय. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याचा सातत्यानं इशारा दिला जातोय, मात्र तरी देखील पर्यटन स्थळांवर सध्या होणारी मोठी गर्दी राज्य सरकारची प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरतीय. या अशा हौशी पर्यटकांना आवरणं गरजेचं असल्याचं मत सध्या तज्ज्ञ व्यक्त करतायत. न्यूज 18 लोकमतनं याच संदर्भातली विशेष मोहीम देखील सातत्यानं लोकांसमोर आणलेली आहे. एक विशेष वृत्त मालिका सातत्यानं न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत. पर्यटन स्थळी होणारी गर्दी येत्या काळात चिंतेचं मोठं कारण ठरू शकते. त्यामुळं गर्दी टाळण्याची गरज आहे. पर्यटन स्थळी सध्या ही गर्दी न होणं गरजेचं आहे. साताऱ्यात आज पर्यटकांनी पर्यटनासाठी मोठी गर्दी केलेली होती. पर्यटन स्थळांवर खरं तर जाण्यासाठी बंदी असताना सुद्धा लोकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसलं आणि त्यावर पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली आहे. पोलीस वेण्णालेक परिसरात दाखल होताच पर्यटक अक्षरशः तिथनं गायब झाले आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी. सातारा जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्यामुळे आता सातारा जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. सर्व पर्यटन स्थळं जे आहेत ते बंद आहेत. शनिवार आणि रविवार मात्र कडक लॉकडाऊन असताना देखील, संचारबंदी असताना देखील साताऱ्यातील जे पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वर या ठिकाणी वेण्णालेक परिसर आहे, या ठिकाणचे जे पॉईंट्स आहेत तो पॉईंट आता चालू आहेत. घोडेस्वारी जे आहेत या ठिकाणी चालू आहेत. पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहेत. विना मास्क या ठिकाणी नियमांची फिरताना दिसत आहेत. नियमांची पायदळ या ठिकाणी उडवताना पर्यटक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच महाबळेश्वरमधील जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स जे आहेत ते बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले असताना देखील महाबळेश्वरमधील जो वेण्णालेक परिसर आहे या ठिकाणाचा जो घोडस्वार ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी तो पॉईंट आता सुरू असल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे. त्यामुळे आता पोलीस किंवा येथील जे प्रशासन आहे ते यावरती आता कशा प्रकारे कारवाई करणार, या ठिकाणी जे काय पॉईंट चालू करण्यात आलेलं आहे त्याच्यावर आता काय कारवाई होणार हेच आता पाहावं लागणार आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. श्रवण पाहिलं, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाते. साताऱ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत आणि आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी जी माहिती दिली त्यानुसार पोलीस या पर्यटन स्थळांवर कारवाईसाठी जेव्हा येत आहेत तेव्हा पर्यटक मात्र तिथनं गायब होत आहेत. तरी देखील पोलीस आपलं काम चोख करतायत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे काम कारवाईचं सातत्यानं केलं जात आहे. कळकळीचं आवाहन देखील होत आहे पर्यटकांना की या पर्यटन स्थळांवर जमू नका, गर्दी करू नका. पर्यटन स्थळांवर खरं तर जाण्यास बंदी आहे, तरी देखील पर्यटक या पर्यटन स्थळांवर गर्दी करताना दिसत आहेत. साताऱ्यामध्ये पर्यटकांवर पोलिसांनी आता कारवाई देखील केल्याचं बघायला मिळत आहे. ही दृश्य आहेत साताऱ्यातली. पोलीस सातत्यानं आवाहन करतायत की अशा प्रकारे गर्दी केली जाऊ नये. तरी देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर इथं गर्दी करताना दिसत आहेत. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरनं. किरण, आपण पाहतो आहोत पर्यटन स्थळांवर खरं तर गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाचा पोलिसांचा सातत्यानं प्रयत्न असतो, मात्र तरी देखील पर्यटक मोठ्या संख्येनं या पर्यटन स्थळांवर गर्दी करताना दिसत आहेत. किरण, एकंदरीतच या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, सातारा जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो वाढतोय, त्यासोबत मृत्यूदरही वाढतोय. ही बाब जी आहे ती चिंतेची आहे आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. विशेष करून शनिवार आणि रविवारी जी काही पर्यटन स्थळावरती जी काही गर्दी होणार आहे त्याच्यावरती निर्बंध लादण्यात आलेले आहे. गर्दी करू नये, संचारबंदी लागू आहे. आणि अशातच मात्र महाबळेश्वर सारखं जे काही पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी पर्यटक आता गर्दी करू लागलेले आहेत. आज दुपारच्या सुमारास जे काही महाबळेश्वर मधील वेण्णालेक परिसर आहे यामध्ये घोडस्वारी जी केली जाते
त्या ठिकाणी मात्र घोडस्वार व्यावसायिक आहेत, त्यांनी आपली जी घोडा आहे ती घेऊन गेले तिथं आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी झाली. तो पॉइंट आहेत म्हणजे महाबळेश्वर मधील सर्व जे पॉइंट्स आहेत ते प्रशासनानं बंद केलेले असताना देखील अशा प्रकारचं त्या ठिकाणी पर्यटन सुरू राहणं ही एक धक्कादायक बाब आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय, प्रशासन कुठेतरी कारवाई करताना दिसत आहे, मात्र यामध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत, विना मास्क पर्यटक त्या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र यावर आता पोलिसांनी कारवाई करत त्या ठिकाणी पोहोचले आणि कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर त्या ठिकाणचे घोडस्वार असतील किंवा पर्यटक असतील त्या ठिकाणी पळ काढला आणि तो पॉइंट जो आहे तो पूर्णपणे आता बंद करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे महाबळेश्वर मध्ये काही दुकानं देखील उघडे असल्याचे आपल्याला समोर दिसत आहेत. त्यावरती आता नगरपालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल त्याच्यावर कडक कारवाई करतायत. मात्र लोकांमध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाहीये, गांभीर्याने या गोष्टी घेतल्या जात नाहीत, त्यामुळे आता पुढील काळामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी रेट वाढणार की काय, अजूनही कडक निर्बंध लादण्यात येणार की काय, ते मात्र आता पाहावं लागेल. अजिंक्य बिलकुल किरण धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.